बातमीपत्राच्या या पहिल्या भागामध्ये स्वागत महाराष्ट्रामध्ये जसं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच पद्धतीनं जिल्हा बँकेतही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्याची आमची भूमिका होती मात्र हसन मुश्रीफ शिवसेनेचा फक्त वापर करत असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे त्यामध्ये आमचा विजय निश्चित होईल असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला तर नामदार मुश्रीफ यांची झोळी भरून फाटेल इतकं शिवसेनेनं त्यांना आहे पण आता ते आमचे हातही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा पलटवार खासदार संजय मंडलिक यांनी लगावला तुरंबे इथं जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना शेकाप आर पी आय आणि मित्रपक्षांच्या पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिराच्या प्रांगणात शिवसेना शेकाप आरपीआय आणि मित्रपक्षांच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ आज करण्यात आला यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी नामदार मुश्रीफ यांच्यावर तुफान टोलेबाजी केली जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला भरभरून दिलंय असं नामदार हसन मुश्रीफ सांगत आहेत पण गेल्या दोन वर्षात नामदार हसन मुश्रीफ यांची झोळी भरून फाटेल इतकं शिवसेनेनं दिलंय तरीही आता नामदार मुश्रीफ आमचे हात सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळंच आम्ही केडीसीसीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत आहोत असं खासदार संजय मंडलिक यांनी नमूद केलं आमदार प्रकाश आबिटकर यांनीही या सभेत भूमिका मांडली महाविकास आघाडी स्थापनेनंतर जिल्हा परिषद ते गोकुळपर्यंत सर्वच निवडणुकीत शिवसेनेनं सामंजस्याची भूमिका घेतली पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफांकडून शिवसेनेला केवळ वापरण्याची भूमिका घेण्यात आली त्यामुळं समविचारी पक्षांबरोबर निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये नामदार मुश्रीफ वयोमानानुसार ठोस निर्णय घ्यायला कचरत असल्याचा दावाही आबिटकर यांनी केला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतली कागलचा शाहू कारखाना बिनविरोध आणि जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते बिनविरोध कसे झाले असा सवाल करत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं लादल्याचं सांगितलं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याचा जाप आता विचारावा लागेल असं पवार म्हणाले यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक शहाजी कांबळे सहकार सेनेचे प्रदीप खोपडे माजी आमदार सुजित मिणसेकर यांनीही मनोगत व्यक्त केली प्रचार शुभारंभाला गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे अरुण जाधव सुरेश कुऱ्हाडे मुरलीधर जाधव सुरेश चौगले विश्वास पाटील नंदकिशोर सूर्यवंशी नंदकुमार ढेंगे बापूसाहेब भोसले केरबाभाऊ पाटील कल्याणराव निकम बाबासो पाटील असुर्लेकर उत्तम कांबळे यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते